आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक केव्हाही होणार, मतदार यादीचं काम अंतिम टप्प्यात. शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदार यादी जाहीर झाली. या मतदार यादीला हरकती आणि सूचना देण्यासाठी 24 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी निश्चित केला गेला आहे. निवडणूक आयोगाने 16 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असा निवडणुकीचा कार्यक्रम दिला आहे. लेखी स्वरूपात नागरिकांनी हरकती घेतल्या तर उत्तम होईल असं मत प्रशासनाचं बनलं आहे. गणेश चतुर्थी किंवा दसरा मध्यावर निवडणुकीची शक्यता आहे. मोदक की कडाकण्या, उमेदवारांना कोणती झळ बसते हे पाहावं लागणार आहे. सध्या पालिकेचं प्रशासन आणि प्रशासक हे सरकार पक्षातील मर्जीतील असल्याने कामे बाकी खोळंबली आहेत. नेत्यांना बहुतेक सरकारी अधिकाऱ्यांवर विश्वास अधिक असल्याने निवडणुकीत पॅनलचा सुपडा साफ करून घरी घेऊन जाण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अधिक आहे. तरीही नेत्यांना प्रशासकांचं गोडवं तुंतुनं घेऊन फिरावं लागणार आहे. बाकी केव्हाही निवडणूक होईल या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी बनवण्यासाठी पावले उचलली आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.